आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यामधील वाद पेटल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली असं बोललं जात आहे. पाहूया सविस्तर बातमी. भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलाय. छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील कांदे यांनी केली आहे. महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा विरोधक असलेल्या तुतारी या चिन्हाचा प्रचार प्रसार करीत आहेत. मंत्रिपदे महायुतीकडून घ्यायची आणि प्रचार प्रसार महायुतीचा धर्म न पाळता करायचा, यापेक्षा मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुशाल तुतारीचा प्रचार करावा असं कांदेंनी म्हटलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की सुहास कांबळे यांना इतकं गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये. मला मोठं आश्चर्य हे वाटत तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही या सुहास कांबळेला जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का? तुमच्या आमच्यात काय वाद असेल ते विधानसभेला बघू, परंतु आता तुमच्या आमच्यात लढाईमध्ये भारती पवारांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या असं मंत्री भुजबळ यांनी सांगितलंय. त्याच्यात कांदे त्याचा दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतोय. आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा वाटतोय, कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे. त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं त्या आमदार कांद्यांना की तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण, परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या लढाईमध्ये उगीच भारतीय तयाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. ऐन निवडणुकीच्या काळात आता कांदे आणि भुजबळ वादाला तोंड फुटल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वाद बघायला मिळतो, त्यामुळे भुजबळ कांदे यांच्यातील वादाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.